काश्मीर. पाकिस्ताननं पाठवलेल्या किंवा फितवलेल्या अतिरेक्यांनी गेली 6 दशकं या राज्यात धुमाकूळ घातलाय. पण आता या अतिरेक्यांचा आणि त्यांच्या म्होरक्यांचा काळ आलाय. एकामागून एक लष्करानं आखलेल्या ऑपरेशन ऑल आउट मोहिमांमुळं या दहशतीचा कणा मोडलाय. क्या उनको ईंट का जवाब पत्थर से देना चाहिए कि नहीं देना चाहिए? ईंट का जवाब पत्थर से देऊ हा पंतप्रधान मोदींचा इशारा लष्करानं शब्दशः खरा करून दाखवलाय. या मोहिमांमध्ये 200 पेक्षा जास्त अतिरेक्यांना कंठस्नान घातलंय. ज्याच्यासाठी फुटीरतावादी नेते कंठशोष करत होते त्या बुरहानवाणीची सगळी गँग संपवली आहे. पाकिस्ताननं पाठवलेल्या टायगरची शिकार केली आहे. फुटीरतावादी नेत्यांचा काश्मीर प्रेमाचा बुरखा देखील ऑपरेशन ऑल आउटनं टराटरा फाडलाय. लष्कराच्या या धडाकेबाज मोहिमेवर आजचं लक्षवेधी. काश्मीरमध्ये लष्कराच्या ऑपरेशन ऑल आउटची बरीच चर्चा झाली आहे. काश्मीरच्या खोऱ्यात सक्रिय असलेल्या अतिरेक्यांना टिपून टिपून जहन्नममध्ये पाठवण्याचा विडाच भारतीय लष्करानं उचलला आहे. एकापाठोपाठ एक 3 ऑपरेशन ऑल आउट मोहिमा करून लष्करानं अतिरेक्यांना काश्मीर खोऱ्यात सरोखी पळो करून सोडलाय. बघूयात या मोहिमांवरचा हा स्पेशल रिपोर्ट. ही संख्या आहे ऑपरेशन ऑल आउट मध्ये टिपलेल्या दहशतवाद्यांची. काश्मीर खोऱ्यात भारतीय लष्करानं सुरू केलेल्या ऑपरेशन ऑल आउट मोहिमेला मोठं यश मिळत आहे. 2018 जानेवारीत ऑल आउट 2 मोहीम सुरू झाली आणि मे महिन्यात ऑल आउट 3 मोहीम हाती घेण्यात आली. यात ऑल आउट 3 मोहिमेअंतर्गत 6 तासात 6 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आणि आधीच मारला गेलेला दहशतवादी बुरहान वाणीच्या अख्ख्या गँगचा पुरता सफाया झाला. गेल्या आठवड्यात काश्मीर खोऱ्यात 10 दहशतवादी यमसदनी धाडले गेले. एक दहशतवाद्यांचा प्रोफेसर आतंकी मोहम्मद रफीक बट, दुसरा दहशतवाद्यांचा मौलवी आतंकी बिलाल मौलवी, तिसरा दहशतवाद्यांचा सद्दाम पेड्डार. भारतीय लष्करानं या तिघांचंही काम तमाम करून टाकलंय. कसा झाला बुरहान वाणीचा खात्मा याची खडांखडा माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. जैनापुरा भागातलं बाडीगाम गाव, या गावात दहशतवादी लपून बसले होते. शोपियांचे विशेष पोलीस अधीक्षकांनी दहशतवाद्यांना शरण यायला सांगितलं. आप फायरिंग बंद कर दो और चुपचाप बाहर आ जाओ. फायरिंग बंद कर दो, खुदा के वास्ते कुछ नहीं मिलना इससे. आप बाहर आ जाओ. मैं एसएसपी शोपियन बोल रहा हूं. एसएसपी शोपियन. दहशतवाद्यांनी शरण यायला नकार दिला. भारतीय लष्कराला ऑर्डर्स गेल्या आणि भारतीय जवानांनी ज्या इमारतीत दहशतवादी लपले होते त्या दिशेनं बंदुका रोखल्या. गोळ्यांचा वर्षाव झाला. तब्बल 6 तास सलग गोळीबार सुरू होता. सकाळी 6 वाजता सुरू झालेलं एन्काउंटर दुपारी 12 वाजेपर्यंत सुरू होतं. एकाच ठिकाणी 5 दहशतवाद्यांचा खात्मा झाला.
देखिए बुरहान वानी गैंग के माथे पर मौत लिख दी है पैरामिलिट्री फोर्सेस ने, क्योंकि जो बंदूक उठाएगा बंदूक की गोली उस तक भी पहुंचती है, और यही वजह है कि आज 5 से ज़्यादा आतंकी मारे गए हैं और सख्त कार्रवाई चल रही है। हम अपने पैरामिलिट्री फोर्स के लोगों को बहुत बधाई देते हैं। भारतीय लष्करासाठी ही ऑल आउट मोहीम अत्यंत जोखमीची आणि महत्त्वाची होती। हा चेहरा नीट पहा, हा तुमच्या ओळखीचा नसेल, पण काश्मीर खोऱ्यात या चेहऱ्याची प्रचंड दहशत होती। नाव सद्दाम पेड्डा, हिजबुल मुजाहिदीनचा टॉप कमांडर, जम्मू काश्मीरमध्ये सक्रिय A++ कॅटेगरीमधला दहशतवादी, झाकीर मुसा नंतर हिजबुलचा टॉप कमांडर झाला। शोपिया एन्काउंटरमध्ये दहशतवादी सद्दाम पेड्डारचा खात्मा झाला। आता दहशतवादाचा दुसरा भयानक चेहरा, हा आहे मोहम्मद रफी भट, काश्मीर विद्यापीठात समाजशास्त्र विभागातला असिस्टंट प्रोफेसर। काही दिवसांपूर्वीच तो हिजबुलमध्ये दाखल झाला। रफी मोहम्मद सद्दाम बरोबर याच इमारतीत लपला होता। रफीला शरण यायला सांगण्यात आलं, त्यासाठी त्याच्या कुटुंबियांनाही पोलीस घेऊन आले, त्याला समजवण्यात आलं, पण रफीला गोळ्यांचीच भाषा समजत होती। अखेर गोळीनं त्याचा वेध घेतलाय। हमने काफी देर तक फायरिंग रोक के रखी, इनको पीए सिस्टम पर अपील किया गया, यहाँ पे इनको मौका दिया जा रहा है पूरा। तिसरा एन्काउंटर झालं मौलवीचं, नाव बिलाल मौलवी, हिजबुलचा भयानक दहशतवादी। काश्मीर खोऱ्यात बिलालच्या नावावर अनेक गुन्हे होते। सद्दाम पेड्डार, मोहम्मद रफी आणि बिलाल मौलवी तिघांचाही खात्मा झाला। या 3 दहशतवाद्यांसह हिजबुलचा दहशतवादी तौसिफ शेख आणि लष्कर ए तैयबाचा आदिल मलिकही मारला गेला। हे सगळे बुरहान वाणी गँगचे दहशतवादी। लष्कराच्या गोळ्यांनी या सगळ्यांना संपवून टाकलंय। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया। या मोहिमेला अगदी सुरुवातीच्या काळात यश मिळालं, ते बुरहान वाणीला कंठस्नान घालून। या बुरहानचा खात्मा झाल्यानंतर काश्मीर खोऱ्यामधल्या फुटीरतावादी नेत्यांनी स्वतःच्या छात्या बढवल्या होत्या। त्याच बुरहाननं फेसबुकवरती आपल्या टोळक्याचा फोटो शेअर केला होता। त्या छायाचित्रामध्ये प्रत्येकाला लष्करानं नेम धरून धरून कसं टिपलं पाहूयात। शोपिया एन्काउंटरमध्ये बुरहान गँग नेस्तनाबूत, 10 अतिरेक्यांचा खात्मा, एकाची शरणागती। ही आहे अतिरेकी बुरहान वाणीची गँग। शोपिया इथं झालेल्या चकमकीत ही संपूर्ण गँगच मारली गेल्याचं सांगितलं जात आहे। या छायाचित्रांमध्ये असलेल्या प्रत्येक दहशतवाद्याबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत। सगळ्यात आधी बघा या गटाचा म्होरक्या अर्थात बुरहान वाणी। या छायाचित्रात बुरहान मधोमध बसलाय। जून 2015 स्वतः बुरहाननं हे छायाचित्र फेसबुकवर शेअर केलं आणि सुरक्षा यंत्रणांची झोपच उडाली। त्यानंतर ही गँग संपवण्यासाठी सुरू झालं ऑपरेशन आलोट। यात सर्वात आधी खात्मा झाला तो हिजबुल मुजाहिदीनचा कमांडर बुरहान वाणी याचाच। हिजबुलचा पोस्टर बॉय बुरहान वाणीला 9 जुलै 2016 सुरक्षा दलांनी कंठस्नान घातलं। बुरहान नंतर दुसऱ्या क्रमांकाचा अतिरेकी होता सबजार भट। एप्रिल 2015 हिजबुलमध्ये सामील झालेला सबजार बुरहानचा निकटवर्तीय होता। बुरहानचा उत्तराधिकारी मे 2017 लष्करी कारवाईत मारला गेला। बुरहान गँगमधल्या 2 अतिरेक्यांना ठार केल्यानंतर पाळी आली ती वसीम मल्ला याची। या छायाचित्रात दिसतोय तो वसीम मल्लाच। वसीम 2012 हिजबुलच्या टोळीत होता। बुरहान वाणी, सबजार भट यांच्याप्रमाणे तो A++ श्रेणीतला अतिरेकी। एप्रिल 2015 शोपिया इथं 3 पोलिसांची वसीमनं हत्या केली होती। 7 एप्रिल 2016 चकमकीत तो मारला गेला। हा बघा दहशतीचा पंडित कोण होता ते। हा आहे नासिर अहमद पंडित। पंडित बुखारी याच्या घरातून 2 रायफल्स घेऊन नासिर एप्रिल 2015 फरार झाला। आपला चुलत भाऊ तारिक आणि मित्र अफाक अहमद भट याच्यासोबत तो हिजबुलमध्ये सामील झाला। 2016 वसीम मल्लासोबत नासिर देखील मारला गेला। हा आहे बुरहान गँगमधला 5 अतिरेकी इश्फाक डार।
बुरहान ने फेसबुक वर शेयर केलेल्या फोटोंमध्ये इथं बसलाय तो हाच इश्फाक. मे 2016 मध्ये लष्करासोबत झालेल्या एन्काउंटरमध्ये इश्फाकचा खात्मा झाला. बुरहान गँगमधला सहावा अतिरेकी आदिल अहमद खांडे. बुरहान ने फोटो शेअर केल्यानंतर सुरक्षा यंत्रणा आदिलच्या शोधात होत्या. 2015 मध्ये हा शोध संपला. 22 ऑक्टोबरला शोपियाच्या मंजिमपोर इथं झालेल्या चकमकीत आदिलला कंठस्नान घालण्यात आलं. बुरहानच्या बरोबर मागे उभा असलेला हा आहे वसीम अहमद शाह, गँगमधला सातवा अतिरेकी. वसीम हा स्वतः शोपिया इथलाच राहणारा. 2016 मध्ये शोपियात झालेल्या चकमकीत वसीमही मारला गेला. या गँगमधला आठवा अतिरेकी अनीस याचाही या चकमकीत खात्मा झाला. अफाकुल्ला हा या गँगमधला नववा अतिरेकी हिजबुलचा कमांडर होता. हा देखील बुरहान वानीचा निकटवर्तीय. अफाकुल्ला भट एप्रिल 2015 हिजबुलच्या टोळक्यात सामील झाला. एमटेकची पदवी असलेला अफाकुल्ला याला पुलवामामध्ये ऑक्टोबर 2015 ठार करण्यात आलं. बुरहान गँगच्या छायाचित्रात दिसतोय तो तारिक अहमद पंडित. लष्करानं या छायाचित्रातल्या प्रत्येकाला टिपून टिपून ठार केल्यानंतर तारिक इतका घाबरला की आपला जीव वाचवण्यासाठी त्यानं थेट शरणागती पत्करली. आणि हा आहे बुरहानच्या टोळीचा अकरावा अतिरेकी सद्दाम पेड्डार. रविवारी शोपियातल्या चकमकीत सद्दाम ठार झाला आणि छायाचित्रात दिसणारी ही खुनी गँग संपूर्ण नष्ट झाली. बुरहान वाणी पाकिस्तानच्या कच्छपी लागलेला काश्मीरी तरुण. पण पाकिस्तानातून घुसखोरी करून अनेक अतिरेकी काश्मीरमध्ये येतात. अशांपैकी एक होता समीर टायगर. 3 एप्रिलला या टायगरची शिकार आपल्या जाबाज जवानांनी कशी केली तुम्हीच बघा. टेररिझम एक्सपोर्ट करणे वालों को पता होना चाहिए कि अब हिंदुस्तान बदल चुका है. आप में से कोई चाहेगा मैं चुप रहूं? क्या उनको ईंट का जवाब पत्थर से देना चाहिए कि नहीं देना चाहिए? मुझे मेरी सेना पे गर्व है, मेरे जवानों पे गर्व है. पाकिस्तान मधल्या दहशतवाद्यांनो कान उघडे ठेवू नका. भारताचे इरादे मजबूत आहे. इशारे ओळखले नाहीत तर तुमचा अंत होईल. तुमच्या टायगरला भारतीय जवानांनी ठार केलंय. तोच टायगर तो भारतात मृत्यूचा नंगा नाच घडवायला सज्ज होत होता. दहशतवादी समीर टायगर काश्मीर मधल्या एका इमारतीत लपून बसला होता. त्याला शरण यायला सांगितलं. तो बाहेर येत नाही हे कळताच भारतीय लष्करानं टायगर लपलेलं घरच पेटवून दिलं. टायगरची शिकार करून टाकली. नावाचा हा टायगर भारतीय लष्कराच्या हातून अक्षरशः किड्या मुंग्यासारखा मेला. 30 एप्रिलच्या सकाळी 6:30 वेळ भारतीय लष्कर पुलवामाला पोहोचलं. लष्कर CRPF आणि पोलिसांनी ऑपरेशन CASO हाती घेतलं. पुलवामाच्या दुर्गावमध्ये 2 दहशतवादी लपल्याची माहिती होती. हिजबुल कमांडर समीर टायगर आणि आकिबला सैनिकांनी घेरलं. सकाळी 10 वाजण्याच्या सुमाराला दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू झाला. दुपारी 2:30 सुमाराला समीर आणि आकिब ठार झाले. ज्या दिवशी टायगर दहशतवादी झाला त्याच दिवशी त्याचा मृत्यू निश्चित झाला होता. दहशतवादी होता 1.5 वर्षात तो मारला गेला. खालिद हुसेनसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, पुलवामा. लक्षवेधमध्ये पुन्हा एकदा स्वागत. ब्रेकला जाण्यापूर्वी आपण लष्कराच्या ऑपरेशन ऑल आऊटला कसं यश मिळतंय ते पाहिलं. याच मोहिमेमुळे अतिरेक्यांचा धीर आता सुटत चाललाय. एप्रिलमध्ये याचा प्रत्यय आला तो एका गोष्टीमुळे, एका घटनेमुळे. या घटनेनंतर जे घडलं त्यामुळं फुटीरवाद्यांचा बुरखा कसा टराटरा फाटलाय आपण पाहूयात.
दहशतवाद पोषणाऱ्यांनो या घोषणा ऐका. तुमच्या दहशतीचा आता खात्मा होणार. दहशतगर्दी टेररिज्म की सबसे बदतरीन मिसाल है. छोटे छोटे लड़के, 16 साल के लड़के, आम लड़के, तीनों को एक साथ मार डालना, मुझे नहीं लगता है कि जिन लोगों ने ये किया है वो इंसान कहने के लायक है. कश्मीरी जनता बन ली है लश्कर अच्छी ताकत. दहशतीचं दुकान चालवणाऱ्या फुटीरतावाद्यांनो तुम्ही देखील ऐका काश्मीरी जनतेचा हा संताप. तुम्ही पाहत असलेला हा व्हिडिओ जम्मू काश्मीरचे पोलीस महासंचालक SP वैद यांनी ट्विटरवर शेअर केलाय. त्याला कारणीभूत ठरली एक घटना. 30 एप्रिल रात्री 9 सुमाराला बारामुल्ला इथं अतिरेक्यांनी 3 काश्मीरी युवकांना गोळ्या घालून त्यांची हत्या केली. लष्कराच्या ऑपरेशन ऑल आऊटमुळे गोंधळलेल्या अतिरेक्यांनी 3 निष्पाप तरुणांना लक्ष्य केलं आणि अतिरेक्यांविरोधात जनतेच्या संतापाचा बांध फुटला. देखिए, जो आतंकी होता है उसका एक ही मोटिव होता है, आतंक फैलाना. अगर उसको किसी की शक्ल भी पसंद नहीं आए उसको भी वो अटैक करना चाहता है. यहाँ पे 2016 की बात करूं, लश्कर तैयबा ने एक वीडियो थ्रेट दिया था कुछ लोगों का नाम लेके कि हम उनको मारना चाहते हैं. उसमें इन 3 में से 2 लोगों का नाम भी था. तो वही एक वजह हमें लग रही है, पहले से उनके टारगेट पे थे. तो ये बच्चे जो है ये चाहते थे कि बारामुला में अमन रहे या कोई अशांति ना हो. या फुटीरतावाद्यांच्या नादी लागण्यात अर्थ नाही हे काश्मीरी जनतेला आता कळून चुकलंय. कारण सय्यद अली शाह गिलानी सारख्यांची मुलं परदेशात शिकतायत आणि त्यांच्या कटकारस्थानांमध्ये फसून कधी दगडफेक केली जाते तर कधी अतिरेक्यांची शिकार होत आहेत ते सर्वसामान्य काश्मीरी तरुण तरुणी. दहशतगर्दी टेररिज्म की सबसे बदतरीन मिसाल है. छोटे छोटे लड़के, 16 साल के लड़के, आम लड़के, तीनों को एक साथ मार डालना, मुझे नहीं लगता है कि जिन लोगों ने ये किया है वो इंसान कहने के लायक है. हमें पता है कुछ ताकतें जो यहाँ नहीं चाहती है कि यहाँ जो डेवलपमेंट हो रही है, यहाँ जो तरक्की हो रही है, यहाँ जो अमन फैला रहा है, उस चीज को डिस्टर्ब करने के लिए. फुटीरतावादी नेता सय्यद अली शाह गिलानीची 3 मुलं आणि 3 मुलींपैकी एकही अतिरेकी नाही की फुटीरतावादी राजकारणातही नाही. फुटीरतावादी नेत्या आसिया अंद्राबी हिचा मुलगा मलेशियात माहिती तंत्रज्ञानाचं शिक्षण घेतोय. पुतण्या जलकर नेन पाकिस्तानी सैन्यात अधिकारी असल्याचं सांगितलं जात आहे. तर दुसरा पुतण्या इत्रियाज ओ नबी एरोनॉटिकल इंजिनियर आहे. मिरवेज मौलवी उमर फारूक याची पत्नी मुलगी अमेरिकेत राहतात तर त्याची बहीण रबिया फारूक अमेरिकेतच डॉक्टर आहे. फुटीरतावादी नेत्यांचा खरा चेहरा आता जनतेच्या समोर आलाय. दुसऱ्यांच्या मुलांच्या हाती दगड आणि स्वतःच्या मुलांच्या हाती लेखण्या द्यायच्या, पाकिस्तानकडून पैसे घ्यायचे आणि लष्कराबरोबरच काश्मीरी जनतेवर दगडफेक करायची. काश्मीरियत आणि इन्सानियतचा खून करणारे हे अतिरेकी आणि फुटीरतावादी म्होरके यांचा बुरखा आता फाटलाय. या लोकांचे कुणीच सगळे सोयरे नाहीत, त्यांचं फक्त स्वतःवर प्रेम आहे. शांततेत जगण्याची इच्छा असलेल्या काश्मीरी जनतेशी त्यांना काही एक देणं घेणं नाही. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. काश्मीरची जनता ही भारतीय नागरिक आहे. त्यांचं संरक्षण करणाऱ्या आणि या अतिरेक्यांना टिपून मारणाऱ्या आमच्या शूर निधड्या छातीच्या जवानांचा अभिमान वाटतो. त्या जवानांसाठी जय हिंद. लक्षवेधमध्ये इतकंच. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा Z24 राहा कॉल. Z24 राहा एक पाऊल पुढे.